राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत मंत्रालयात पार पडली त्यामध्ये एकूण चौदा निर्णय घेण्यात आले काय आहेत हे निर्णय पाहूया मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण चौदा निर्णय घेण्यात आले जनतेला अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि गतिमान प्रशासन व्हावं यासाठी शिंदे फडणवीस सरकार कटिबद्ध असल्याचं सांगण्यात आलं पाहूया आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाईड म्हणजेच पोषण तत्व गुणसंवर्धित तांदूळ रेशनवर मिळणार या योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यातील अडुसष्ट कोटी त्र्याण्णव लाख आणि तिसऱ्या टप्प्यातील दोनशे एकवीस कोटी खर्चाला मान्यता विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी मान्यता याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांमार्फत केंद्र सरकारला जाणार राज्यातील पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदं भरणार या निर्णयामुळं राज्यात वीस हजार पोलीस शिपायांची पदं भरली जातील इतर मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी बहात्तर वसतिगृह सुरू होणार छत्तीस जिल्ह्यात प्रत्येकी दोन वसतिगृहातून सात हजार विद्यार्थ्यांची सोय होणार इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणासाठी आता दहा ऐवजी पन्नास योजनेतून शिष्यवृत्ती मिळणार मरण पावलेल्या वन अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळणार चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथपई विमानतळ असं नाव देणार